जुलै 2017 मध्ये सदर बाब मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिली होती की सदरचा भाग ब्ल्यू लाईन मध्ये असून इथं डम्पिंग चालू आहे आणि बंगल्याचं काम नियोजित आहे, तर हे तात्काळ थांबवा, त्याच्यामुळे इंद्रायणी नदीचं प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रकरण दाखल केलं त्यावेळेस फक्त एक बंगला होता. हरित लवादाने याच्यामध्ये संयुक्त समिती स्थापन केली असता समितीच्या अहवालामध्ये 3 बंगले झाले. महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाचं जेव्हा प्रतिज्ञापत्र आलं तेव्हा 16 बंगले झाले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं प्रतिज्ञापत्र सादर केलं तेव्हा 29 बंगले झाले आणि सुनावणीच्या अंती एक प्रतिज्ञापत्र महानगरपालिकेनं सादर केलं तेव्हा 35 बंगले झाले होते. याच्यामध्ये एकच निष्कर्ष होता की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भोंगळा कारभार, भ्रष्ट कारभार या सर्व गैरप्रकारात सामील आहेत अधिकारी. आणि तर 2 लाख क्युबिक मीटरपेक्षा कन्स्ट्रक्शन वेस्ट टाकलेलं आहे. बांधकाम ज्यांनी केलं तेही दोषी आहेत. हे ज्यांची जागा होती हे बिल्डरही दोषी आहेत. हे संगनमताशिवाय होऊ शकत नाही. पिंपरी चिंचवड में 29 बंगले तोड़े जाएंगे. ये बंगले इंद्रायणी नदी की ब्लू लाइन में बनाए गए हैं, इसलिए नेशनल ग्रीन ट्रिब्यूनल ने 6 महीने के अंदर इन बंगलों पर हथौड़ा चलाने का आदेश दिया है, जिसके कारण 300 निवासियों को बेघर होने की नौबत आ गई है. निवासी अब ये आरोप लगा रहे हैं कि बिल्डर जरे वर्ल्ड नामक बिल्डर ने उन्हें अंधेरे में रखा और धोखा दिया. 6 महीने में इन बंगलों को ध्वस्त करने और दोषियों और बिल्डरों से 5 करोड़ रुपए का जुर्माना वसूलने का आदेश दिया है. 3 ते 4 वर्षापासून आम्ही इथं राहतो आहे आणि आम्हाला आत्ता रिसेंटली काल परवा समजलं की जे 1 तारखेला समजलं की हे आमचे घर पडणार आहेत. आम्ही लाईट बिल भरतो, टॅक्स भरतो, पाणी बिल भरतो, ड्रेनेज कनेक्शन आहे इथं. आम्ही हे सर्व गोष्टी गव्हर्नमेंटला पे करतो आहे, म्हणजे PCMC महानगरपालिकेला पे करतो आहे. आम्ही ज्यावेळी जागा घेतली होती की ते आर झोन प्लस हरित झोन असं आहे सांगण्यात आलेलं होतं, पण आम्ही ज्यावेळेस जागा घेतली की ही आम्हाला माहिती नव्हतं की ब्ल्यू लाईन कुठून आहे ते. त्याच्या अनुषंगाने आम्ही आधी एक बंगला बांधला होता, त्याच्यानंतर बंगले बांधत गेलो सर. जर एक बंगला बांधला होता त्यावेळेसच जर महानगरपालिका जर कारवाई केली असती तर हे बाकीचे अनधिकृत जे 29 बंगले आहेत ते बांधले नसते. नाही सर, आम्ही परवानगी घेतली नव्हती, कारण आम्ही इन्क्वायरी केली होती पण त्यावेळेला असं काही माहीत नव्हतं की हे ब्ल्यू झोन आणि ग्रीन झोन. पण आम्हाला एवढं माहीत पडलं की त्याला खूप वेळ लागतं परमिशन घ्यायला, 6-8 महिने लागतात. पण आपल्याजवळ तेवढे पैसे पण नव्हते, खर्ची पण 4.5-5 लाख रुपये खर्च जातं म्हणते आणि 1 घंट्यात जास्त परमिशन होत पण नाही आहे. हां, मग त्यावेळी नाही घेतलं आणि आम्ही बिल्डरला पण विचारलं की असं आहे म्हणून, तर ते म्हणलं काय गरज नाही आहे, आम्ही हा बघून घेतो सगळं. आमच्या बिल्डरनी ज्यांनी डेव्हलप केले जागा त्यांनी घेतलं आहे. त्यांनी रिसर आम्हाला फसवणूक केली की बाबा ही जागा तुम्हाला पार, आम्हाला या कोपऱ्या फक्त ही जे बोर्ड लावले सर तिथनं फक्त 20 फूट त्यांनी ब्लू झोन दाखवलं आहे, बाकी आर झोन आहे असं त्यांनी दाखवलं आहे. आता जी नगरपालिका आदेश देईल त्या हिशोबाने आम्हाला चाला लावा लागेल. ठीक आहे, आता मला विनंती आहे की नगरपालिकांना काय आम्हाला जर सहयोग करत असेल ज्या हिशोबाने ते त्यांना काय वाटत असेल की कसं करता येईल काय नाही. समजा आम्ही जर या साईडला भिंत बांधू, संरक्षण भिंत चांगली मोठी, तसं जर चालत असेल तसं करू, पण जर त्यांच्या हिशोबाने चालावं लागेल. आम्ही तर चुकलो आहे, आमचं असं नाही की आम्ही नाही चुकलो आहे, आम्ही खूप चुकलो आहे, मोठी चूक केली आहे. पण आता ज्यांनी फायदा घ्यायचा होता ते फायदा घेऊन गेलेत. शहर इंजीनियर मकरंद निकम के मुताबिक संबंधित बंगला मालिकों को सूचित किया जाएगा और तोड़फोड़ के पहले उनके जवाबों पर विचार किया जाएगा. ध्वस्तीकरण के 6 माह के भीतर रिपोर्ट सौंपी जाएगी. यापूर्वीच ते निदर्शनास आलेले होते, त्यांना नोटिसा दिलेल्या होत्या, त्यांनी काम थांबून पुढचं काम थांबवायला पाहिजे होतं किंवा काम करायलाच नको होतं, परंतु त्यांनी काम पूर्ण केलं. ही बाब नंतर NGT मध्ये गेली आणि NGT ने त्याची दखल घेऊन ती NGT च्या निदर्शनास आलं की ती ब्ल्यू लाईन आणि नदी याच्यामधला असल्यामुळं त्यांनी त्याची गंभीर दखल घेत ते निष्कासन करण्याची कारवाई आमच्या म्हणजे ऑर्डर केलेली आहे. आता त्याच्यामध्ये ऑर्डरमध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे की तुम्ही त्यांचं म्हणणं पण ऐकून घ्या एकदा, त्यांचं काय रिप्रेझेंटेशन आहे ते, तर त्या दृष्टीने आम्ही त्यांना नोटिसा देऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेणार आणि जी काही मुदत दिलेली आहे 6 महिन्याची त्या मुदतीत आम्ही त्याच्यावर कारवाई करू. जमीन दोस्तच करावं लागेल, त्याला दुसरा मार्ग नाही, कारण ते नियमित होऊ शकत नाहीत. ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड.